आज खंडाळा तालुक्यातील आम्ही सर्वजण सुपुत्र या ठिकाणी एक जाहीर निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. 29 तारखेला वाई या ठिकाणी कैलासवासी लक्ष्मणराव बरगोडे पाटील जे आमचे नेते होते खंडाळा तालुक्याचे, त्यांचे सुपुत्र श्री नितीन कुमार बरगोडे पाटील हे वाईमध्ये फॉर्म भरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी उमेदवाराची जी सभा होती त्या सभेला वसंतराव मानखुमरे व बाळासाहेब सोळसकर यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आमच्या खंडाळा तालुक्यातील सुपुत्र श्री नितीन बरगोडे पाटील यांच्यावर खालच्या लेवलवर जाऊन टीका केलेली आहे. प्रथमतः खंडाळा तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वजण त्याचा जाहीर निषेध करतो. ज्या वसंतमान कुंभरेंनी या तालुक्याशी काही घेणे देणे नसताना, तसेच बाळासाहेब सोळसकर यांनी या तालुक्याचं काही घेणं देणं नसताना सभेला आले आणि सभेला येऊन या ठिकाणी खंडाळा तालुक्याची अस्मिता आणि खंडाळा तालुक्यातील एक भूमिपुत्र, भलेही आमचे राजकीय पक्ष वेगवेगळे असतील परंतु राजकारणामध्ये काम करत असताना एक खंडाळा तालुक्याचा सुपुत्र म्हणून आम्ही सर्वजण एकजूट आहोत या तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी. या तालुक्याचा भूमिपुत्र आणि या भूमिपुत्राचा झालेला अपमान कदापि खंडाळा तालुका सहन करणार नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करतो. ज्या प्रकारे त्यांच्या आधारावरती बोलण्यात आलं, नितीन बापून आम्ही 2012 पासून एकत्र होतो. 2012 ते 17 पर्यंत आम्ही पंचायत समितीत एकत्र काम केलं. 2017 त्यांना लिव्हर सारखा एक मोठा आजार झाला आणि त्यांना आजार झाल्यानंतर मुंबईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचं मीही 2-3 वेळा काम केलं. त्यांच्या ऑपरेशनला फार मोठ्या प्रमाणात खर्च होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं ते ऑपरेशन करू शकले नाही. तरी सुद्धा तालुक्याची अस्मिता, तालुक्यासाठी काहीतरी करावं एवढा मोठा आजार पण घेऊन हा मनुष्य तालुक्यासाठी धडपडत असतो. मी या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. बापूंसाठी आमचा तालुका सर्वपक्षीय, आम्ही सर्व हे उभाटा गटाचे प्रमुख आहेत, हे एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख आहेत, मी पवारसाहेबांच्या गटाचा प्रमुख आहे. मी या ठिकाणी आम जनतेच्या वतीनं पुन्हा एकदा या सर्वांचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. आम्ही पाहतोय खऱ्या अर्थानं बापू गेले अनेक वर्षापासून आजाराने पीडित आहेत, त्या आजाराशी ते झुंज देत आहेत आणि ही झुंज देत असताना तालुक्याच्या विकासाचं काम सुद्धा तेवढ्याच ठामपणे ते करत आहेत. अशा या अस्मितेला हात घालणाऱ्यांना आम्ही खंडाळा तालुक्यामध्ये कदापि फिरकू देणार नाही. आणि जर हे बोलणारी जी मंडळी आहेत ही जर या खंडाळा तालुक्यामध्ये घाट वळून जर खाली आली तर खंडाळा तालुक्यामध्ये त्यांच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय हा आमचा तालुका अजिबात गप्प बसणार नाही. मध्ये घडलं नितीन बापूच्या विषयी, त्या माणसाचा आजार पण एवढं गंभीर आहे की आकाश जिल्हा बघतोय. आणि असं जर त्या एखाद्या आजारावर जर एखाद्या माणसानी मस्करी करणं असेल आणि त्या माणसाला जर लय माज असेल ना, तर ही गोष्ट करत देवाच्या दयेने त्याला आजार पण हो ह्याच्यापेक्षा डबल. आणि मग त्यांना कळत आजारी पडणं काय असतं. मी बापूला शिरवळ मधून मी पुण्यापर्यंत सोडलं, त्या टायमाला बापू एकदम शांत बसले होते. मला म्हणजे एवढं बेकार वाईट वाटलं की जर असं जर एखादं आजारपणाचं जर लोक त्याचा हेटाई करत असेल आणि एखाद्या उमेदवाराच्या स्टेजवर ज्या माणसाने त्या उमेदवारासाठी काय नाही केलं, नको त्या ठिकाणी आत्मन सैन करून जर त्या माणसाने असे अपेक्षा होती की ज्या दोघं व्यक्ती बोलल्या त्या पाठीमागच्या लोकांनी सावरून गेलं पाहिजे होतं, पण तेही लोक हसायच्या भूमिका ही केली. तर माझं असंच म्हणणं आहे का सर, तुम्ही जर असं बोलणार असाल तर आमचे रामदासभाई कांबळे बोलले असते की तुम्ही खंडाळा तालुका देऊन दाखवा. खरंच तुम्ही राजकीय असताल तर आम्ही तुमचं स्वागत करू खंडाळा तालुका. आणि स्वागत कसं असतं
आणि मला असं वाट मला असं वाटतं की काय लोकांनी जे रात्रीचे कुठं काय कुठं उड्या मारतात ना त्या लोकांनी बापूल राजकारण नाही शिकवायचं. एवढंच बोलायचं मी थांबतो.